न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। नमस्कार, मी प्रियंका कदम। न्यूज सुपर वनच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बघत आजच्या सुपरफास्ट बुलेटिन। 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा ऑफलाईन व वेळापत्रकानुसारच घेण्यावर शिक्षण विभाग ठाम। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती। पालक शिक्षकांचं म्हणणं विचारात घेऊन परीक्षा ऑफलाईन व वेळापत्रकानुसार घेण्यात येईल। परीक्षेची संपूर्ण खबरदारी घेऊन बोर्डाची परीक्षा घेणार असल्याचंही सांगण्यात आलंय। बहुचर्चित अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे अखेर अनावरण। मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा। औंढा नागनाथ येथील 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता। त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्यावरून भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण झाला होता। अखेर या पुतळ्याचे अनावरण धनगर समाजाच्या ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्ते करण्यात आल्याने पुतळ्याच्या अनावरावरून सुरू झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे। एनआयटीमध्ये शैक्षणिक पदांसाठी भरती। पगार लाखोंच्या घरात। एनआयटी म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध करून दिलेत। एनआयटीमध्ये रिक्त शैक्षणिक पदांवर या नोकऱ्या उपलब्ध आहेत। सहाय्यक प्राध्यापकांची 143 जागांसाठी भरती होत असून ज्यांचा पगार लाखोंमध्ये। मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील अलाहाबाद मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे या नोकऱ्यांसाठी अर्ज करावा लागेल। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटलेत। अवघ्या 2 दिवसांवर आलेली परीक्षा अचानक रद्द केल्याने राज्यभर परीक्षार्थी रस्त्यावर उतरलेत। यावेळी परीक्षार्थींनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। 5 संस्थांची थकबाकी वसुलीची समस्या। सुटसुटीतून 101 चे दाखले त्वरित मिळणे गरजेचे, मात्र अनेक कारणांनी दाखले मिळण्यास विलंब होत असतो। ही समस्या सोडवण्यासाठी सर्व तालुका उपनिबंधकांनी 101 कारवाई हे नवे सॉफ्टवेअर स्वीकारणे गरजेचे। 101 कारवाई या सॉफ्टवेअरमुळे राज्यातील 5 संस्थांची वसुली 1 मे पासून फेसलेस होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेरे यांनी दिली आहे। बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरानी यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। हिरण यांचा मृतदेह सापडून 6 दिवस उलटूनही पोलिसांना या 2 आरोपींव्यतिरिक्त काहीच हाती लागले नाही। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 30 ते 40 जणांची चौकशी केली आहे। बेलापूरचे व्यापारी गौतम हिरानी यांचे 1 मार्च रोजी अपहरण करण्यात आले होते। त्यानंतर 7 दिवसानंतर वाकडी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला। या दरम्यान पोलिसांनी कोणताही तपास केला नाही, म्हणून पोलिसांविरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला होता। गाझियाबादच्या एका फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली आहे। महत्वाचे म्हणजे ही आग मास्क आणि पीपीई किट बनवत असलेल्या कंपनीला लागली आहे। लिंक रोडच्या इंडस्ट्रियल एरियामधील 1271 फॅक्टरीमध्ये ही आग लागल्याचं समजतंय। फॅक्टरीमध्ये आग लागल्याची सूचना मिळताच फायर ब्रिगेडच्या काही गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात। या आगीत 14 जण जखमी झालेत। मोठ्या प्रयत्नानंतर फायर ब्रिगेडच्या टीमने आगीवर नियंत्रण मिळवले। जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या प्रकरणात कंगणाची सत्र न्यायालयात याचिका। गीतकार जावेद अख्तर यांनी कंगणाविरोधात दाखल केलेल्या अब्रू नुकसान प्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून बजावण्यात आलेल्या समन्सला अभिनेत्री कंगणा रनौतनं आता दिंडोशी सत्र न्यायालयात आव्हान दिले। त्यावर येत्या सोमवारी सुनावणी पार पडणार आहे। पालघर ग्रामीण भागातील आश्रमशाळेत कोरोनाचा शिरकाव पाहायला मिळतोय। जव्हार तालुक्यातील हिरडपाडा येथे एक आश्रम आहे। या आश्रमशाळेतील 40 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत। यात 34 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांचा समावेश आहे। यामुळे प्रशासनासह आदिवासी विकास प्रकल्पाची डोकेदुखी वाढली आहे। इंग्लंडसोबतच्या T20 सिरीजपूर्वी टीम इंडियामध्ये या स्टार खेळाडूचं कमबॅक। टीम इंडिया विरुद्ध इंग्लंडमधील T20 मालिकेला सुरुवात। अशातच त्यापूर्वी टीम इंडियासाठी एक दिलासादायक गोष्ट घडली आहे। टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीपासून सावरून परतलाय। सुपरफास्ट बुलेटिन मध्ये इथेच थांबूया। पुन्हा भेटूया पुढच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये। तोपर्यंत तुम्ही बघत राहा न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। न्यूज सुपर वन। सत्याचा बुलंद आवाज।